हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना शुभ सकाळ। श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? मी छान आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी छान असताल। तर सकाळची वेळ आहे, मी नाश्ता बनवत आहे। रात्री ना मी कोबीची भाजी बनवलेली, तर थोडी जास्त झालेली, तर मग सकाळी नाश्त्यासाठी मी कोबीचे पराठे बनवले होते। एरवीही जेव्हा मला कोबीचे पराठे खायची इच्छा होते किंवा घरामध्ये सर्वांना कोबीचे पराठे खायचे असतात, तेव्हा मी शक्यतो रात्रीच कोबीची भाजी थोडी एक्स्ट्रा बनवून ठेवते। आणि तुम्ही जर अशी एक्स्ट्रा बनवून ठेवलेल्या उरलेल्या भाजीचे जर पराठे बनवले ना, तर ते नेहमी आपण जे पराठे बनवतो त्यापेक्षा खूप जास्त टेस्टी लागतात। तर मग मी नेहमी असंच करते, थोडी एक्स्ट्रा भाजी बनवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उरून राहिलेल्या कोबीचे ना अशा पद्धतीने पराठे बनवते। खूप छान लागतात खायला। फक्त मस्त तुपामध्ये खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे। खूप सारे बनवले होते, पण फक्त शेवटचा राहिलेला एक पराठा जो आहे ना, तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे। कारण सकाळी सकाळी तुमच्यासोबत मी खूप वेळा शेअर केलेला आहे, खूप सारी घाईगडबड असते, यांचा टिफिन वगैरेही बनवायचा असतो, त्यामुळे मी सध्याला सकाळी सकाळी जास्त रेसिपी शूट वगैरे नाही करत। तर आज मी भाजीमध्ये बनवलेली आहे काळ्या हरभऱ्याची भाजी, म्हणजे छोले बनवलेले आहेत, सोबतच चपाती, आणि नाश्त्यामध्ये बनवलेले होते कोबीचे पराठे। आज एकच भाजी बनवली, जास्त भाज्या नाही बनवल्या। ज्या दिवशी एकच भाजी असते त्या दिवशी टिफिनमध्ये मग फरसाण वगैरे थोडंसं दही असं मी त्यांना देते। कारण आता सध्याला उन्हाळा पण सुरू झालेला आहे, खूप कडक ऊन पडतं, आणि दुपारच्या जेवणामध्ये ना थोडं तरी ताक म्हणा दही म्हणा आवर्जून खायला हवं। आता काकडी वगैरे हे तर आपण सगळं टिफिनमध्ये नाही देऊ शकत, असं द्यायला तर काही नाही, पण ना त्याचा एक वेगळा असा भाजीला किंवा चपातीला मग वास लागतो। आणि तीन डब्यांचा सेट आहे, त्यामध्ये देऊन देऊन आपण अजून जास्त काय देणार असंही होतं। तर मग जेवढं जमेल तेवढं मी देते। तरीही दही मी आज वेगळ्या छोट्याशा डब्यामध्ये दिलेला आहे, त्यांचा टिफिन वगैरे तयार करून झालेला आहे तो त्यांना मी दिला। आणि चपात्या मी बनवल्या होत्या, त्या काही मी रेकॉर्डिंग केलं नाही, म्हणजे अगोदर मी पराठे बनवले त्यानंतर चपात्या बनवल्या ह्यांच्या टिफिनसाठी द्यायला, आणि माझ्यासाठी, माऊसाठी, राजवीरसाठी थोड्याशा खाण्यासाठीही बनवल्या। आणि जेव्हा मी अशी छोलेची वगैरे भाजी बनवते ना, तर तेव्हा राजवीरला ती पुरीसोबत खायला फार आवडते, तर तो बोलला होता की तो घरी चपाती खाईल किंवा पराठा खाईल नाश्त्यासाठी, आणि टिफिनमध्ये त्याला पुरी हवी आहे। तर मग मी थोडेसे पीठ जे आहे ते शिल्लक ठेवलेलं होतं चपातीचं, मग त्यापासून ना मी त्याला 7-8 पुऱ्या बनवून दिल्या। तर 5-6 त्याला टिफिनमध्ये दिल्या होत्या, आणि बाकीच्या काही माऊसाठी ठेवलेल्या होत्या। तर माऊचं अजून एवढं काही नसतं की तिला हेच पाहिजे खायला तेच पाहिजे, पण हो तिचं असं आहे की तिला पदार्थ तुम्ही कोणताही द्या तो फक्त थोडासा चवदार असायला हवा। थोडीशी जरी तिला पदार्थाची चव वेगळी लागली तर ती तो पदार्थ अजिबात खात नाही असं तिचं आहे। पुरी तुम्ही तिला नुसती जरी दिली तरी ती अख्खी पुरी खाऊन घेईल। कधी कधी तुम्ही जर तिच्या आवडीचा पदार्थ जरी तिला दिला आणि तो चवदार बनलेला नसेल तर तरीही ती खाणार नाही असं तिचं आहे। तर पुऱ्या वगैरे तळून झाल्या, आणि एवढ्या वेळेत ना तो पण आलेला होता, तर तो घरून पराठाच खाऊन गेला आणि टिफिनमध्ये त्याने पुरी भाजीच घेऊन गेलेला होता। तर मग आता सकाळी 9:30 पेपर सुटतो त्याचा, त्यानंतर घरी आला की पटपट जेवण करतो, 10 लगेच त्याला ट्युशन असते, तर मग जास्त डबा द्यावा लागतो कारण 4-4:30 वाजेपर्यंत तो घरी येतो, उशिरा होतो त्याला घरी येण्यासाठी। म्हणून मग मी डबा देताना थोडासा जास्त, म्हणजे फ्रूट्स वगैरे, शेव, फरसाण, जे काही जास्त मला देता येईल ना असं सर्व टिफिनमध्ये त्याला देत असते। तर ही जी शेवटची पुरी होती थोडीशी गरम होती, त्यामुळे मी डबा थोड्या वेळा असाच ओपन ठेवला, पूर्णतः थंड झाल्यानंतर मग त्याचं झाकण लावलं। असंही जेव्हा आपण प्लॅस्टिकच्या टिफिनचा वापर करतो ना, तर एकदम गरम अन्न त्यामध्ये ठेवायचं नसतं। तर असं त्यानंतर त्याचा टिफिन वगैरे रेडी केला आणि तो गेलेला आहे ट्युशनमध्ये। आणि ही जी वेळ आहे, या वेळेमध्ये मी घरातलं माझं डेलीचं सर्व काही जेवढं काम आहे सर्व आवरून घेतलेलं, आणि टायमिंग झालेला होता जवळपास 11 वाजलेले असावेत अंदाजे। आणि या वेळेत मी माझ्यासाठी ना चहा बनवलेला आहे, असंच म्हणजे इच्छा झाली की चहा प्यावी। सकाळपासून असंही मी आज चहा बनवलेलाच नव्हता, तर रोज तर नाही बनवत, कधी कधी एखाद्या दिवशी सकाळी चहा बनवते एखाद्या दिवशी नाही बनवत। तर कधी कधी असं होतं पहा की चहा पिलो नाही आपण सकाळी, तर सगळं काम आवरल्यानंतर तरी चहाची आठवण येते। तर एकदमच दुपार झाल्यानंतर मी तर चहा नाही बनवत कारण सध्याला खूप गरमी आहे,
थोड्याशा सकाळच्या वेळेतच माझी इच्छा झाली तर मग चहा वगैरे बनवून पिते। आता सध्याला तरी पालघरमध्ये खूप म्हणजे खूप गर्मी पडलेली आहे आणि सकाळी संध्याकाळी स्वयंपाक बनवताना तर एवढा घाम येतो की विचारू नका। असो त्यानंतर आता हा जो टायमिंग आहे ना तो आहे दुपारनंतरचा। दुपारच्या वेळेत ना थंड पदार्थ खायची खूप इच्छा होते तर हे टरबूज खरबूज द्राक्षे ना खूप सारे आणलेले होते तर माऊचा असा आहे पा सर्वच तिला खायचं असतं आणि थोडं थोडं खायचं असतं। टरबूज तिला मी या अगोदरही थोडंसं कट करून दिलेलं, थोडंसं खाल्लं परत तसंच ठेवलं आणि तिला खरबूज दिसलं की मग तिची इच्छा झाली खरबूज खायची तर मला ती खरबूज कट करून मागत होती। पुन्हा तिला द्राक्ष दिसले की मग तिला द्राक्ष खायची इच्छा झाली। तर असं असतं तिचं, माऊला जेवणापेक्षा जास्त ना फ्रूट्स खायला फार आवडतं। जेवण ती फार कमी करते पण फ्रूट्स बऱ्यापैकी खाते आणि सगळ्या प्रकारचे फ्रूट्स तिला आवडतात। तिचं असं अजिबात नाही की तिला एखादं फळ अजिबात आवडत नाही असं नाही, कोणतंही फळ तुम्ही तिला द्या ती खूप आवडीने सर्व फळं खाते। तर इथं मी टरबूज कट करून घेतले, आता विचार केला की कापायला तर घेतलेले आहे तर सर्व अर्धे अर्धे कट करून ना बारीक फुडींमध्ये कट करून ठेवावी म्हणजे आता ती खाईल मीही खाईल आणि राजवीर जेव्हा ट्युशनमधून घरी येईल तेव्हा मग त्यालाही थोडीशी भूक लागलेली असेल आणि उन्हामधून आपण जेव्हा घरी येतो ना तर फ्रूट्स खायची किंवा थंड खायची इच्छा तर होतेच। म्हणून मग मी अर्धं टरबूज कट करून घेतलं होतं ते पण बारीक फुडींमध्ये कट केलं, सोबतच जे खरबूज आहे ते पण बारीक फुडींमध्ये कट करून घेतलं। आणि द्राक्ष होती ना ती पण थोडीशी मी पाण्यामध्ये ना बुडवून ठेवलीत, थोडीशी हाताने चोळली की मग ती स्वच्छ धुवून निघतात। निसर्गाने आपल्याला प्रत्येक गोष्ट ना बरोबर त्या हिशोबाने दिलेली आहे ज्या हिशोबाने आपलं वातावरण सभोवतालचं बदलत राहतं उन्हाळा पावसाळा हिवाळ्यानुसार। जसं की आता उन्हाळा सुरू आहे तर या दिवसांमध्ये ना कलिंगड खरबुजं वगैरे असे खूप सारे फळं येतात जे आपल्या शरीराला थंडावा देतात आणि उन्हाळ्यामध्ये ना आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते तर टरबुजामधून बऱ्यापैकी पाणी आपल्या शरीराला मिळून जातं। आणि उन्हाळ्यामध्ये काकडीही भरपूर प्रमाणात खाल्ली जाते, काकडीमधूनही आपल्याला जवळपास 90% पाणी मिळून जातं। तर बरोबर त्या हिशोबाने आपल्याला सर्व गोष्टी निसर्गाने मॅनेज करून दिलेल्या आहेत। तर आता इथे मी टरबूज खरबूज दोन्हीही बारीक फुडींमध्ये कट केले। आता हे जे सालपट आहेत ना टरबुजाचे याचे ना बऱ्याच ठिकाणी भाजी पण बनवली जाते, मी खूप वेळा पाहिलेली आहे रेसिपी यूट्यूबवरती याची पण मी स्वतः कधी ट्राय केली नाही आत्तापर्यंत, कशी बनते कशी मी कधी बनवली पण नाही। पण जर तुम्हाला याचे सालपटे वेस्ट घालवायचे नसतील तर यापासून तुम्ही भाजी बनवू शकता। तर आता खूप सारे फ्रूट्स मी कट करून ठेवलेत म्हणजे तीनदा तीनदा मला त्याला कट करायची गरज पडणार नाही। असंही मला एवढे मोठाले फ्रूट्स का कट करायचे म्हटल्यानं तर फार कंटाळा येऊन जातो। जसं की डाळिंब जर सोलायचं म्हटल्यानं तर फार कंटाळा येतो, त्याला वेळ लागतो खूप सारा। तर मी काय केलं आहे, आता जेवढं माऊला आणि मला खायचं आहे तेवढं एका प्लेटीत घेतलं, बाकीचं जण दुसऱ्या प्लेटीमध्ये काढून ठेवणार आहे फ्रीजमध्ये। राजवीरला खाण्यासाठी होईल आणि त्याचे पप्पाही खातील आणि बाकीचं आणलेलं आहे आमच्या दोघींना खाण्यासाठी। तर आता इथे पाहू शकता तिची मस्ती सुरू झालेली आहे, तिला आता थोडंसं खाऊ पिऊ घालणार आहे आणि त्यानंतर तिचा अभ्यास घेणार आहे थोडासा मी। सध्याला काही मुलांचे पेपर चालू आहेत, काहींना सुट्ट्या पण पडलेल्या आहेत। जसं की माऊला सुट्टी लागली, राजवीरचे अजून पेपर चालू आहेत, त्याला वेळ आहे अजून सुट्टी पडायला। तर माऊ घरी असते दुपारच्या वेळेत एकटी असते ना तर ती कधी कधी ना कंटाळून जाते, कधी कधी मला फार हैराणही करते। जसं की तुम्ही मगाशी पाहिलं असेल मी किचनमध्ये काही करायला गेले तर ती लगेच किचन काउंटरवरती चढून बसते, हँडल करणं म्हटल्यानं त्यांना तर फार अवघड होऊन जातं आणि कधी कधी ना ते स्वतःही इरिटेट होऊन जातात पहा, कारण ना शाळेत जायची कुठेतरी सवय पडलेली असते आणि त्यावेळेत मग ते घरी बसून राहतात, त्यांचा टाईमपास होत नाही, कुणी खेळायलाही राहत नाही आणि एवढ्या भरदुपारी उन्हामध्ये त्यांना कुठे आपण घेऊनही जाऊ शकत नाही। जेव्हा आपण गावाला राहत असतो तेव्हा आपण आपल्या घराच्या आवारामध्ये त्यांना मोकळ्या वातावरणात खेळायला देऊ शकतो, पण जेव्हा आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतो ना तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी नाही करता येत। आणि अशा वेळेत काय होतं की मग मुलं नुसतं घरात घरात फार आपल्याला हैराण करायला सुरुवात करतात, कारण आपला तर वेळ आपल्या रोजच्या कामामध्ये जातो पण त्यांचा वेळ कुठेही जात नाही, ते कंटाळून जातात। तर मग त्यामुळे ना मी आत्तापासूनच थोडंसं टाईमटेबल असं बनवलं आहे की ज्यामध्ये माऊचा थोडासा वेळ म्हणजे मी तिला अशा पद्धतीने मॅनेज करून दिला आहे ज्या वेळेमध्ये ती थोडीशी चिडचिड करेल किंवा मला थोडासा त्रास देईल
त्यावेळेमध्ये मी तिला ना अभ्यासाला बसवते। आता असं का, तर तिला अभ्यासाची थोडीफार बऱ्यापैकी आवड आहे, तिला ड्रॉईंग करायला फार आवडतं। आता मी काय करते, दुपारच्या वेळेत मग जेव्हा ती थोडीशी चिडचिड करते ना, त्यावेळेत तिला अभ्यासाला बसवते। आता तुम्ही म्हणतात की जेव्हा मुलं चिडचिड करतात त्यावेळेत कुणी अभ्यासाला बसवतं का, पण माऊचं बाकीच्या मुलांपेक्षा ना खूप वेगळं आहे। तिला जर तिला म्हणजे अभ्यास करायला आवडतं आणि ती जेव्हा चिडचिड करत असते त्यावेळेस जर तिला अभ्यास करायला दिलं ना, तर ती फार आवडीने अभ्यास करते। तर सगळ्या गोष्टी मी तिच्याकडून करून घेते, ज्या तिच्या वयाच्या हिशोबाने तिला आता करून घ्यायला पाहिजे तिच्याकडून। तिला ड्रॉईंग करायला आवडते, तर मग सुरुवातीला मला तिचा जो अभ्यास घ्यायचा आहे तो अभ्यास मी घेते आणि सर्वात शेवटी ड्रॉईंग करून घेते। कारण असंही होऊ शकतं, आता मुलं काय दरवेळेसच आपल्या पद्धतीनेच वागतील असं नसतं। जर सुरुवातीला तिला मी ड्रॉईंग करायला दिलं तर नंतर ती अभ्यास करायचा कदाचित कंटाळा करू शकते। म्हणून मग मी तिला सुरुवातीला सांगून ठेवते की आता अगोदर आपल्याला ABCD म्हणून घ्यायचं आहे, फळांची नावं वगैरे म्हणून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ड्रॉईंग वगैरे करायचं आहे। तर मग ती खूप आवडीने सर्व गोष्टी करते आणि तुम्ही इथे पाहू पण शकतात। आता तिला तिच्यासाठी मी हे ड्रॉईंगचं बुक घेतलं होतं, बऱ्यापैकी तिने कम्प्लीट करत आणलेलं आहे आणि मी फक्त तिला सांगते की तुला कुठे कोणता रंग द्यायचा आहे। यामुळे काय होतं की तिला रंगाची ही ओळख होते, रेड कलर कोणता, ब्ल्यू कलर कोणता हेही समजतं। सोबतच तिला लिहिण्याचीही प्रॅक्टिस होईल आणि काहीतरी ड्रॉईंग करून झाल्यानंतर ती किती सुंदर दिसते, त्यामध्ये काहीतरी आहे हेही तिला कळतं। आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, तिने खूप तिच्या मनाने मर्जीने सगळ्या गोष्टी खूप आवडीने केलेल्या आहेत। कुठेही तिला मी असं रागावून काही करायला लावलेलं नाही, सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने तिने केल्या। आणि इथे मला ती सांगत होती की मला हेही ड्रॉईंग करायचं आहे, तर मी तिला सांगितलं की नाही ते आपण उद्या करूया। तर असो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभ दुपार, श्री स्वामी समर्थ।